नाशिकला सभा आहे, परंतु ह्या सगळ्या योजनांना कुणी काही सांगितलं? एक मी मान्य करतो, अलीकडच्या काळामध्ये काजा माझ्या काही महाराष्ट्रातल्या माय माऊलींच्यावर मुलींच्यावर अन्याय झाला, त्याच्यामध्ये ताबडतोब ॲक्शन झाली. होतंय काय माय माऊलींनं तुम्ही पण लक्षात ठेवा. काल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं उतरलो. कुठं? कोल्हापूरला तर 35,000 महिला आल्या होत्या, 35,000. आणि उतरल्या तिथल्या एखाद्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथं एक दुःखद घटना मुलीच्या बाबतीमध्ये घडली. 10 वर्षाची मुलगी, बिहारचे तिचे आई वडील कामाला कोल्हापूरला आलेले. आणि मग आम्ही म्हणलं की SP इथं थांबायचं ना, ताबडतोब तिकडे जा. आणि आम्ही यायच्या आत आम्हाला रिपोर्ट पाहिजे. त्यांनी आता मुख्यमंत्री यांनी सांगितल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. त्यामध्ये रात्री आदल्या दिवशी म्हणजे परवा दिवशी रात्री त्या 10 वर्षाच्या मुलीला काकानी, तिच्याच सख्या काकानी काहीतरी रागवला, चिडून बोलला, त्याच्यावर ती मुलगी झाली नाराज. आणि रात्री ती अशीच चालत बाहेर निघाली. तिच्या सख्या मामाने तिला बघितलं आणि मामा तिच्या मागे गेला. अगं बेटा जाऊ नको, बेटा जाऊ नको, मी आहे, मी तुझा मामा. आता मामा म्हणल्यावर ती पोरगी भाचीच ना तिची. आणि तो घेऊन गेला नंतर तिकडं, आणि त्या मामाच्या अंगात नराधम शिरला. नालायक माणसानी त्या मुलीवर नको ते गोष्टी केल्या आणि ती ओरडायला लागली म्हणून तिला मारून टाकली. आणि सकाळी तिची डेड बॉडी मिळाली. आम्ही तिथं जा म्हणल्यानंतर ती यंत्रणा फिरली आणि लगेचच मामाने कबूल केलं की ही नाराज होऊन घरनं निघाली होती, मी बघतच होतो, त्याच्यामुळे मी तो डाव साधण्याचा प्रयत्न केला. इतके नालायक माणसं, माणूस किला काळी मा फासणारी माणसं. आता अजून एका ठिकाणी मळदला घटना घडली, त्याच्यामध्ये काही पुढं झालं नाही, परंतु एका व्यक्तीनं मुलीच्या बद्दल छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. आता त्यांना अटक केलेली आहे, त्यांच्यावर ॲक्शन सुरू होते. 24 तासाच्या आत हे निकाल लागले पाहिजे, त्यांना फाशीच झाली पाहिजे. मी तर असं माझं मत येते की असा काहीतरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे की परत तसं करण्याचं धाडसच त्यांचं नाही झालं पाहिजे. म्हणजे काय लक्षात घ्या, धाडसच नाही झालं पाहिजे. पक्का बंदोबस्त करून टाकला पाहिजे, कारण ही विकृती आहे, विकृती. अरे एवढा चांगला समाजामध्ये आईबापांनी आपल्याला जन्माला आणलं आणि इतका घाणेरडा विचार तुम्ही करताय. आम्ही महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय, त्यांना महापौर करतोय, उपमहापौर करतोय, सभापती करतोय, जिल्हा परिषद अध्यक्ष करतोय. आता पुढच्या निवडणुकीपासून आमच्या आमदार आणि खासदार 1/3 महिला होणार आहेत, त्याचं बिल पास झालं. ही व्यवस्था आपण करतोय. पुरुषांच्या बरोबरीनं त्यांना वागणूक मिळाली पाहिजे, काकणभर जास्त चांगली मिळाली पाहिजे. ही आपल्या बापदाद्यांनी आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. हे असं असताना हे काही घटना घडतात आणि त्याच्यातून काही जण वेगवेगळ्या अर्थात प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ह्याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे.